नमस्कार, मी आपल्याला स्टँडर्ड ॲट कसे भरायचे याबद्दल थोडी माहिती देतो. सर्वप्रथम TrueVoter ॲप्लिकेशनला क्लिक करा. स्टँडर्ड ॲट भरण्यासाठी कलेक्टर स्टाफ किंवा कलेक्टर ऑफिसर या रोलने सर्वप्रथम लॉग इन करणे गरजेचे आहे. कलेक्टर स्टाफ या रोलने लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर असे 15 मेनू दिसतील. त्यामधील स्टँडर्ड ॲट भरण्यासाठी 10 नंबरचा मेनू म्हणजे स्टँडर्ड ॲट याला क्लिक करा. स्टँडर्ड ॲटला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे ऑप्शन आपल्यासमोर येतील. त्यामध्ये सर्वप्रथम राईट साईड कॉर्नरला मेनू नावाचा ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा. मेनूला क्लिक केल्यानंतर ॲड सब एक्सपेन्स हेड, स्टँडर्ड रेट रिपोर्ट, डाउनलोड एक्सपेंड अँड सब एक्सपेन्स, त्यानंतर डाउनलोड स्टँडर्ड रेट, असे 4 ऑप्शन आहेत. त्यामधून 3 नंबरचा ऑप्शन डाउनलोड करून घ्या, म्हणजेच डाउनलोड एक्सपेन्स अँड सब एक्सपेन्स. स्टँडर्ड रेट टाकण्यासाठी हे 3 नंबरचं ऑप्शन म्हणजे डाउनलोड एक्सपेन्स सब हेड एक्सपेन्स अँड सब हेड एक्सपेन्स हे डाउनलोड करणे गरजेचे आहे. हे डाउनलोड झाल्यानंतर आपल्यासमोर सक्सेसफुली डाउनलोडेड असा मेसेज येतो, त्याला ओके करा. ओके केल्यानंतर सर्व पहिला ऑप्शन आहे एक्सपेन्स हेड. एक्सपेन्स हेडला क्लिक केल्यानंतर आपल्याला फिक्स 8 एक्सपेन्स हेडचे प्रकार दिसतील. यामध्ये आपण एक्सपेन्स हेड ॲड करू शकत नाही. त्यामधून आपल्याला स्टँडर्ड हेड टाकण्यासाठी त्या दरम्यान आपल्याला एक्सपेन्स हेड निवडायचा आहे. तर जो निवडायचा आहे त्याला आपण सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे सब एक्सपेन्स हेड. सब एक्सपेन्स हेडमध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने 36 सब एक्सपेन्स हेड दिलेले आहेत. बट सध्याची गरज बघता भरपूर सब एक्सपेन्स हेड टाकण्याची गरज भासते, त्यामुळे आपण सब एक्सपेन्स हेड ॲड करू शकतो. तर आपल्याला स्टँडर्ड रेट भरण्यासाठी सब एक्सपेन्स हेड निवडायचा आहे. यामधून जो निवडायचा आहे तो आपल्याला सिलेक्ट करा. सब एक्सपेन्स हेड सिलेक्ट केल्यानंतर मेजरिंग युनिट नावाचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर वेगवेगळे युनिट इथे दिलेले आहे, तर जो युनिट निवडायचा आहे त्याला आपण सिलेक्ट करून निवडू शकता. युनिट निवडल्यानंतर इलेक्शनचे टाईप दिलेले आहे, त्यावर क्लिक करा. म्युन्सिपल कॉर्पोरेशन, म्युन्सिपल कौन्सिल, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, असे इलेक्शनचे प्रकार दिलेले आहेत, त्यामधून आपल्याला निवडायचे आहेत. त्यानंतर इलेक्शन नेम, तर इलेक्शन नेम निवडण्यासाठी त्या ऑप्शनवर क्लिक करा. इलेक्शन नेम म्हणजे त्या जिल्ह्यातील इलेक्शन नेम आपल्याला निवडायचे आहे. आपल्याला जे स्टँडर्ड रेट टाकायचे आहे ते यामध्ये इंटर करा. स्टँडर्ड रेट इंटर केल्यानंतर खालचं शेवट म्हणजे शेवटचं ऑप्शन आहे डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला जे डिस्क्रिप्शन द्यायचे आहे ते इथे इंटर करा. डिस्क्रिप्शन इंटर केल्यानंतर आपल्या खाली 2 बटन दिसतील, सबमिट आणि अपलोड. माहिती फिलअप केल्यानंतर सर्वप्रथम त्याला सबमिट करा. सबमिट केल्यानंतर अपलोड बटणावर अपलोड 1 असं लिहून येतं, म्हणजेच आपला डाटा अपलोड करण्यासाठी रेडी आहे. तर त्याला अपलोड करा. अपलोड झाल्यानंतर सक्सेसफुली अपलोडेड असा मेसेज येतो, म्हणजेच आपला डाटा अपलोड झालेला आहे, त्याला ओके करा. अपलोड झालेला डाटा बघण्यासाठी परत राईट साईड कॉर्नरला मेनूवर जा. मेनूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 नंबरचा ऑप्शन आहे स्टँडर्ड रेट रिपोर्ट, त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला अपलोड झालेला डाटा दिसेल. तर आपल्याला आपण अपलोड केलेल्या डाटामध्ये काही करेक्शन असतील तर त्याला अपडेट करण्याची सुविधा इथे दिलेली आहे. अपडेट करण्यासाठी त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर असा मेसेज येतो, आर यू शुअर यू वॉन्ट टू अपडेट दिस रेकॉर्ड, त्याला यस करा. यस केल्यानंतर आपण फिलअप केलेली माहिती आपल्यासमोर परत येते. त्यामध्ये जे करेक्शन करायचे आहेत ते आपण करू शकतो. करेक्शन केल्यानंतर त्याला परत सबमिटच्या जागी अपडेट असं बटन येतं, म्हणजे सबमिटचं रूपांतर अपडेट या बटनावर होतं, तर त्याला अपडेट करा. अपडेट झाल्यानंतर अपलोड 1 येतं, परत त्याला अपलोड करा. अपलोड केल्यानंतर आपण परत राईट साईड कॉर्नरला मेनूवर जाऊन सेकंड नंबरच्या ऑप्शनवर म्हणजे स्टँडर्ड रेट रिपोर्टवर जाऊन अपलोड केलेला डाटा चेक करू शकता. एंट्री सर्व्हरवर पोहोचल्यावर सर्व्हर त्याला एक आयडी देतो, अपडेट केल्यानंतर ती आयडी पण चेंज होते. तर याच्या बाहेर या. बाहेर आल्यानंतर आपल्याला आता सब एक्सपेन्स हेड ॲड करायचे आहेत. तर राईट साईड कॉर्नरला मेनूवर जा.
मेनूवर गेल्यानंतर एक नंबरचा ऑप्शन आहे ॲड सब एक्सपेन्स हेड, त्यावर क्लिक करा. ॲड सब एक्सपेन्स हेडवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर तीन ऑप्शन येतात, एक्सपेन्स हेड, एक्झिस्टिंग सब एक्सपेन्स हेड. एक्झिस्टिंग सब एक्सपेन्स हेड म्हणजेच अगोदर उपलब्ध असलेले सब एक्सपेन्स हेड, आणि ॲड न्यू सब एक्सपेन्स हेड. तर आपल्याला येथे सब एक्सपेन्स हेड ॲड करायचे आहेत. तर एक नंबरचा जो एक्सपेन्स हेड आहे म्हणजे खर्चाचे मुख्य 8 प्रकार, त्यापैकी एक प्रकार निवडा. प्रकार निवडल्यानंतर एक्झिस्टिंग सब एक्सपेन्स हेडमध्ये प्रचारातील खानपान आलेलं आहे, त्यानंतर आपल्याला जो या खानपानमध्ये सब एक्सपेन्स हेड ॲड करायचा आहे तो इथे एंटर करा. एंटर केल्यानंतर परत सबमिट आणि अपलोड बटन आलेलं आहे, त्याला सबमिट करा. डाटा सेव सक्सेसफुली म्हणजेच आपला डाटा सबमिट झालेला आहे आणि अपलोडवर पण 1 आलेला आहे म्हणजे आपण ॲड केलेला सब एक्सपेन्स हेड अपलोड होण्यासाठी रेडी आहे. तर त्याला अपलोड करा, सक्सेसफुली अपलोडेड असा मेसेज येतो. अपलोड केल्यानंतर या पेजच्या बाहेर या, बाहेर आल्यानंतर परत राईट साईडला कॉर्नरवर मेनूवर जा. मेनूवर गेल्यानंतर तीन नंबरचं ऑप्शन म्हणजे डाउनलोड एक्सपेन्स अँड सब एक्सपेन्स हेड डाउनलोड करा, कारण आपण ॲड केलेला सब एक्सपेन्स हेड बघण्यासाठी हे तीन नंबरचं डाउनलोड एक्सपेन्स हेड अँड सब एक्सपेन्स हेड हे ऑप्शन डाउनलोड करणे गरजेचे आहे. ते सक्सेसफुली डाउनलोड असा मेसेज आल्यानंतर त्याला ओके करा. आपण एक्सपेन्स हेडमधून 8 मुख्य प्रकारापैकी निवडला होता खानपान, आणि सब एक्सपेन्स हेडमध्ये क्लिक करा. त्यामध्ये ॲप्स अँड सॉफ्टवेअर, आपण ॲड केलेला न्यू सब एक्सपेन्स हेड त्यामध्ये आलेला आहे. थँक्यू, धन्यवाद.